चला सरकारने काल एक निर्णय जाहीर केलाय की पोलिसांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. कसं बघता आधी नोकरी नंतर आता पोलीस. मी या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते की ज्या सरकारी हक्काच्या नोकऱ्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टवर जे देत आहेत याचा आम्ही पूर्ण विरोध करणार आणि होऊ देणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आणि महत्त्वाचा आहे आणि या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की जेव्हा ह्या सगळ्या नोकऱ्या जर सरकारी आणि पोलीसच्या नोकऱ्या या सगळ्या जर कंत्राटी होणार असतील तर आरक्षणाचं काय होणार. कारण का कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण राहणार नाही आणि जे कॉन्ट्रॅक्ट जातात ते सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना जातात. याला सोप्या साध्या सर्वसामान्य माणसाच्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात. त्याच्यामुळे हा सगळा प्रोग्रॅम भ्रष्ट आहे. हा आरक्षणाच्या विरोधात आहे आणि ज्या नोकऱ्या परमनंट आहेत त्या ह्या कॉन्ट्रॅक्ट करण्याचं पाप हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार करतंय त्याच्या विरोधात आम्ही निषेध करणार आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आम्ही त्याचा विरोध करणार. काल छगन भुजबळ यांनी टीव्ही नाईन वरती इंटरव्ह्यू दिलेला आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले की तुम्हाला अध्यक्ष करून भाजपसोबत जायचं होतं असं ठरलं होतं आणि त्यामुळेच शरद पवारांनी राजीनामा दिला होता. माननीय काल तुमच्या एका टी व्ही चॅनलवर श्री छगन भुजबळ यांनी अनेक प्रत्यारोप आणि आरोप केलेले. पहिली गोष्ट त्यांनी दोन गोष्टी आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत कारण का तो इंटरव्ह्यू मी सविस्तर काल 9 वाजता एका चॅनलवर पाहिलेला आहे. पहिली गोष्ट त्यांनी कबुली केली की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी हे दोन्ही शपथविधी आदरणीय पवारसाहेबांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत असं श्री छगन भुजबळ म्हणले. ते या बाबतीत जे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवारसाहेबांना न सांगता केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळा ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये चर्चा होते. आज ह्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत ज्याच्या जे श्री छगन भुजबळांनीच सांगितलेलं आहे की ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांना माहिती नव्हत्या आणि त्यांना अंधारात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही हे दोन्हीही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतलेले असं काल त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आदरणीय पवारसाहेबांची विचारधारा. त्या मीटिंग त्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये ते सारखं म्हणत होते की अनेक वेळा आम्ही विनंती केली चर्चा झाली चर्चा झाली चर्चा झाली पण निर्णयावर कधीच आम्ही आलो नाही. किंतु परंतु याचा अर्थ हेच होतो ह्याच्यातून की आदरणीय पवारसाहेबांनी नेहमी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही आणि त्याच्याबद्दल ते कन्सिस्टंट राहिले की मी काँग्रेसचा विचार सोडणार नाही हे त्याच्या त्या इंटरव्ह्यूतून होतं. तिसरी गोष्ट महत्त्वाची होती की त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की भारतीय जनता पक्षाची चर्चा झाली. आता मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे तुम्ही NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होता 2014, 2017, 2019, 2021, 2022, 2023 एकीकडे श्री भुजबळ म्हणतात की बॅक चॅनलवर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची चर्चा चालली होती. तर एकीकडे ना खाऊंगा ना खाणे देऊन म्हणणारा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होता. तर मग जर आम्ही करप्ट होतो तर मग भारतीय जनता पक्ष ही नेगोसिएशनला बसलीच कशी आमच्याबरोबर. तर मग इधर भारतीय जनता पक्ष सातत्याने खोटे आमच्यावर आरोप केले. जर आरोप खोटे होते तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही सगळे जे आरोप केले हे खोटे होते. आणि जर ते करप्शन त्यांना मान्य असेल तर म्हणा की आम्हाला सब खाएंगे और सबको खाने देंगे ही आमची नीती आहे. ही नीती भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केली. एकीकडे आम्हाला म्हणायचं आम्ही करप्ट आहोत आणि दुसरीकडे बॅक चॅनल नेगोसिएशन करायचं हा दुतोंडीपणा नाही झाला भारतीय जनता पक्षाचा. याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आणि एक त्यांनी गोष्ट सांगितली ज्याचा उल्लेख तुम्ही केला राजीनामा.
आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता, पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी तेव्हा आदरणीय पवारसाहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला. त्यांना अजिबात इच्छा नव्हती. नंतरचं सगळं तुम्हाला ते नाट्य वाचत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं. आणि त्यानंतर महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचा मीडिया असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते सहकारी असेल, त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली आणि सांगितलं तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. आणि त्यातून आणखीन एक मुद्दा स्पष्ट झाला. तिथेच त्याच व्यासपीठावर श्री छगन भुजबळ असं म्हणाले की कमिटी बिमिटी काही चालणार नाही, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना आग्रह केला की तुम्हीच अध्यक्ष राहायला पाहिजे. आता ह्याच्यात आणखीन एक कॉन्ट्रडिक्शन येतं, ह्याच्यात आणखीन एक त्यांच्यामधला विरोधाभास असा दिसतो की एकीकडे ते म्हणतात पवारसाहेबांनीच आम्हाला हा रिश्ता दाखवला, एका बाजूला म्हणतात नेगोशिएशन करतात, दुसरीकडे असं ते म्हणतात की ते तानाशाही आहे आणि ते खूप डॉमिनेटिंग होते. आता मला विचार सांगा, ह्याचं यांचं कॉन्ट्रडिक्शन बघा कसं आहे यांच्या सगळ्या या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यांच्या विचारधारेमध्ये. कॉन्ट्रडिक्शन असं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी त्यांनी कमिटी केली होती तेव्हा कमिटीने निर्णय घ्यावा की पुढचा अध्यक्ष कोण व्हावा. जर तो माणूस तानाशाही असता तर त्यांनी कमिटी केली असती का? त्यांनी डायरेक्ट आदेश दिला असता की ही व्यक्ती होणार. आणि कमिटीला विरोध कोणी केला? तर श्री छगन भुजबळांनी केला त्यांच्या भाषणात जो ज्या चॅनलमध्ये दाखवला की कमिटी बिमिटी काय चालणार नाही, आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग तानाशाह शरद पवार होते का हे सगळे होते? त्याच्यामुळे तानाशाह होते. आणखीन एक त्यांच्यामधला विरोधाभास असा दिसतो की एकीकडे ते म्हणतात पवारसाहेबांनीच आम्हाला हा रिश्ता दाखवला, एका बाजूला म्हणतात नेगोशिएशन करतात, दुसरीकडे असं ते म्हणतात की ते तानाशाही आहे आणि ते खूप डॉमिनेटिंग होते. आता मला विचार सांगा, ह्याचं यांचं कॉन्ट्रडिक्शन बघा कसं आहे यांच्या सगळ्या या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यांच्या विचारधारेमध्ये. कॉन्ट्रडिक्शन असं आहे की आदरणीय पवारसाहेबांनी त्यांनी कमिटी केली होती तेव्हा कमिटीने निर्णय घ्यावा की पुढचा अध्यक्ष कोण व्हावा. जर तो माणूस तानाशाही असता तर त्यांनी कमिटी केली असती का? त्यांनी डायरेक्ट आदेश दिला असता की ही व्यक्ती होणार. आणि कमिटीला विरोध कोणी केला? तर श्री छगन भुजबळांनी केला त्यांच्या भाषणात जो ज्या चॅनलमध्ये दाखवला की कमिटी बिमिटी काय चालणार नाही, आम्हाला तुम्हीच पाहिजे. मग तानाशाह शरद पवार होते का हे सगळे होते? त्याच्यामुळे तानाशाह होते, पक्ष ते त्यांच्या पद्धतीने चालवत, त्यांना भारती. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट, त्यांनी चार वेळा, मी मोजलेली आहे म्हणून सांगते, चार वेळा ते त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाले की जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तेव्हा साहेब आम्हाला म्हणायचे मी येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण मी येणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही तो इंटरव्ह्यू बघू शकता. सातत्याने पवारसाहेब म्हणलेत की मी भारतीय जनता पक्षावर जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हा ह्या सगळ्या स्टोरीचा बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे संक्षेपमध्ये सांगते पुन्हा, इन शॉर्ट टू अँड, की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी ह्या दोन्ही गोष्टी आदरणीय पवारसाहेबांना माहिती नव्हत्या. त्यांना अंधारात ठेवून हे निर्णय घेतले हे कालच्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट झालं. पवारसाहेब त्यांच्या आयडियॉलॉजीशी पूर्ण निष्ठेने गेले 60 वर्ष वागले, ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष, जे सातत्याने नॅचरल करप्ट पार्टी NCPला म्हणत होती, ती बॅक चॅनलनी सारखी राष्ट्रवादीशी बोलत होती. राजीनामा देताना आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो तुम्ही विचारला की मला अध्यक्ष करणार होते का, हा प्रस्ताव होता का? हा प्रस्ताव होता, पण मला स्वतःला तो एवढ्यासाठीच अस्वस्थ करणारा होता कारण का त्याच्या 3 गोष्टी होणार होत्या. एक तर आदरणीय पवारसाहेबांची कधीही इच्छा नव्हती भारतीय जनता पक्षावर जायची आणि म्हणून ते त्यांच्या कालच्या त्यांच्या भाषणात आलेलं आहे भुजबळ साहेबांच्या, की ते सातत्याने म्हणायचे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी तुमच्यावर येणार नाही. हे भुजबळ साहेब स्वतः काल बोललेले आहेत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आमची जी वैचारिक बैठक आहे ती चव्हाण साहेबांची आणि आदरणीय पवारसाहेबांची, ती आमची आयडियॉलॉजी आहे, त्याच्यात ते बसणारं नव्हतं, ते मला अस्वस्थ करणार होतं. आणि त्यानंतर मी जर अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय कुठला असता तर तो भारतीय जनता पक्षावर जायचा होता, तो मला करणं अशक्य होतं. मी ना माझी आयडियॉलॉजीशी ना माझ्या वडिलांशी कुणाशीही कॉम्प्रोमाइज करणं मला अशक्य नव्हतं. आय कुड हॅव नॉट लिव्ड विथ इट. कशी राहणार मी त्या स्वतः? ते मला अस्वस्थ करणार होतं.
दुसऱ्या बाजूला एका बाजूला सत्ता होती, सगळं होतं, आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग मी केला आणि त्यांनी मला ही ऑफर दिली ती दिली होती. काल जे भुजबळसाहेब म्हणले होते खरं आहे, पण माझ्या आयडिओलॉजीशी, माझ्या वडिलांशी, माझ्या तत्वाशी मी पूर्ण ठाम राहिले आणि हाच आहे. आणि तुम्ही बघताय की त्यांचा सगळा इंटरव्ह्यू हा फक्त कॉन्ट्रेडिक्शन्सनी भरलेला होता. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी बसून ठरवलं पाहिजे एकदा की हा आग्रह पवारसाहेबांचा होता का त्यांचा होता, हा निर्णय त्यांचा होता का पवारसाहेबांचा होता, पवारसाहेब हुकुमशहा आहेत का नाही. द होल इंटरव्ह्यू इज ओनली कॉन्ट्रेडिक्शन्स. नाही प्लीज, काही गोष्टी अशा असतात की त्या इन कॉन्टेक्स्ट सांगायच्या असतात. आणि दुसरी एक मी गोष्ट तुम्हाला सांगते, हा खोटं खरा बोलण्याचा नाही, काही वयानंतर आपल्यावर जबाबदारी असतात. त्यांनी जसं फॅक्च्युअली सगळ्या गोष्टी सांगतात सगळ्या मीही बोलू शकते, पण आपल्यावर जेव्हा जबाबदारी असतात काही गोष्टी असतात, काही गोष्टी इन पर्सन आणि प्रायव्हेट बोलल्या जातात, त्याच्यात त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये दोन लोक असतात, त्याच्यामुळे एकानी बाहेर बोलायचं ठरवलं म्हणून दुसऱ्यांनी त्याचं स्पष्टीकरण देणं हा आग्रह नसतो, त्याला प्रगल्भता म्हणतात, त्याला खोटं बोलणं म्हणत नाहीत एकतर त्याच्यामुळे. आणि काही गोष्टी ज्या एकत्र गेल्या त्याचा अर्थ मी काही लपवते तर नाही. मी आणि माझ्या मला एक सवय जी मी तुम्हाला सांगते की मी रोज एक डायरी लिहिते आणि ही मला लहान असल्यापासून सवय की दिवसभर ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात होतात ना त्या मी एका डायरीमध्ये लिहिते. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट काल जी इंटरव्ह्यूमध्ये होती ती मी का पॉईंट फॉर्ममध्ये आणली, कारण का माझ्या डायरीमध्ये ती मॅच होत होती, ते कुठल्या मीटिंगबद्दल बोलले, कोण काय बोललं. आणि हे मी काही थिअरी म्हणून लिहित नाही, इट्स माय हॅबिट. माझा नवरा पण मला काय जर बोलला असेल तर मी तिथे लिहून ठेवते, आज सदानंद सेड दिस, आय वंडर वाय ही सेड दिस. कारण का आज रेवती विजय सदानंद आणि मी जेवायला गेलो होतो, वी हॅड अ ग्रेट टाईम, विजयचा करिअरचा, ह्या सगळ्या गोष्टी ही मी मला लहानपणापासून सवय की आपण जे त्याच्यामुळे तुम्ही मला जर विचारलं की 2 जुलैच्या शपथविधीच्या आधी रात्री काय चर्चा झाली ती माझ्याकडे माझ्या डायरीत लिहिलेली आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रेडिक्शन्स की मला आठवत नाही वगैरे असं काही होत नाही. माय डायरी इज अ ग्रेट रेफरन्स पॉईंट. स्पोर्ट व्हायचा विषयच नाही, डायरी कधी बाहेर येणारच नाही, तेवढी विचाराची प्रगल्भता. आणि माझ्या आयुष्यात असं काही नाहीच आहे जे त्याच्यातून स्पोर्ट होईल. आय एम अ व्हेरी बोरिंग लाईफ. समोर ज्या आता हे सगळं बोलतायत, मात्र यापूर्वीच अजित दादा सुद्धा हेच मुद्दे बोलत होते की भाजपसोबत आमची चर्चा झालेली आहे यापूर्वी सुद्धा आणि ते तो शब्द कुठेतरी पाळला गेला नाही आणि त्यामुळे मी शब्द पाळायचा विषयच येत नाही ना. आदरणीय पवार साहेबांनी काय सांगितलंय की हेच भुजबळ साहेबांचे शब्द आहे की तुम्ही जाऊ शकता मी येणार नाही. इट्स सिम्पल, मी येणार नाही. म्हणजे आयडिओलॉजीशी कोण लॉयल राहिले 60 वर्ष? शरद पवार. ही इज कन्सिस्टंट अबाउट इट की मी येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, मी येणार नाही. आणि कालच भुजबळ साहेबच स्वतः म्हणले की दोन्ही शपथविधी जे झाले ते आदरणीय पवारसाहेबांना अंधारात ठेवून झाले. मी म्हणत नाही, छगन भुजबळच म्हणतायत. जेव्हा आम्ही जेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की आम्हाला माहिती नव्हतं, कोणी आमच्यावर विश्वास ठेवत नव्हतं की यांना कसं माहिती नाही. झालं ना, दूध का दूध पाणी का पाणी, इट्स इन फ्रंट ऑफ यू. शरद पवार ज्यावेळी असं म्हटले होते की छगन भुजबळांना तिकीट देऊन मी चूक केलेली आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून काल छगन भुजबळ म्हटले की मी तुमची साथ देऊन मग मी चूक केली का. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही आहे, त्यांचा त्यांना अधिकार आहे ते बोलायचा, त्याच्यात गैर काय. 2014 तुम्ही भाजपला पाठिंबा दिला याचा सातत्याने दाखला सुनील तटकरे यांच्याकडनं दिला जातो, तो का दिला, मग आम्ही केली ती चूक आहे का. एकतर जी व्यक्ती ना ज्यांनी सगळ्या त्या देशातला सगळ्यात मोठा निर्णय हा पार्लमेंटमध्ये होणार, माझ्यासाठी पार्लमेंट ह्या सगळ्यात मोठं मंदिर आहे न्यायाचं माझ्यासाठी. पार्लमेंटमध्ये सगळ्यात मोठा निर्णय झाला होता महिला आरक्षणाचा. ज्या व्यक्तीने एवढं मोठं विधेयक पास होतं या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक महिलेला न्याय मिळणार होता लोकसभा आणि विधानसभेमध्ये, त्या मतदानाच्या ऐवजी एका उद्योगपतीच्या घरी जाणं त्यांनी प्रिफर केलं, असल्या व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही. काही पुण्यात ड्रग्ज प्रकरण गाजते, अनेक शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावं समोर येत आहेत, पोलीस कारवाई केली जात नाहीये, गृहमंत्री आहेत वरती काय बोलत नाहीये. चौकशी समिती नेमली आहे, त्यातही सगळ्या आरोग्य विभागातले चौघजण आहेत, मग ही चौकशी निपक्षपाती होईल का हाही प्रश्न आहे. कारण ससून सारख्या रुग्णालयातनं इतकं मोठं रॅकेट चालवणं जाणं ही छोटी गोष्ट नाहीये.
ह्या राज्याचे गृहमंत्री ह्याच्याबद्दल अजून काय वेगळं काय बोलायची गरज आहे का? ते आले की इथे क्राईम वाढतो, त्याच्यामुळे ह्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार? मी तर त्यांचा राजीनामा मागून मागून थकली, कारण का हे नॉन सिरियस गृहमंत्री आहेत. घर फोडा, हे पक्ष फोडा, ह्याच्यात ते इतके व्यस्त असतात की त्यांना गृहमंत्रालयासाठी वेळच नसतो. कधी चालवणार मंत्रालय? सहा सहा मंत्रालयात वाटतं त्यांच्याकडे, किती कामं आहेत त्यांच्याकडे. पण बाकीचे नको ते कामं करण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी वेळच नाही काम करायला. अँड इज अ कम्प्लीट फेलियर. गृहमंत्रालय जालन्याला झालेली घटना, अमानुषपणे त्यांनी ज्या पद्धतीने महिलांना आणि मुलांना मारलं ती काय चांगली घटना होती? 19,000 मुली मिसिंग आहेत पहिल्या महाराष्ट्रात पहिल्या 4 महिन्यामध्ये. त्यानंतर ससूंची घटना, ड्रग्सची घटना, कोण आहे जबाबदार याला? हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे त्याला. आणि गृहमंत्रालयी बक स्टॉप्स देअर. काल हेरम कुलकर्णींवर जो हल्ला झाला, कोण आहे त्यांना जबाबदार? त्याचा फॉलोअप तरी घेतला का गृहमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी हेरम कुलकर्णींना फोन केला, गृहमंत्रालयांनी केला? रॉड घातला त्या हेरम कुलकर्णींच्या डोक्यामध्ये नाशिकला, आपलं नगरला. आणि दुपारी उन्हामध्ये, म्हणजे असं काय नाही की अंधार नाही आहे, लाईट नाही, सगळी कॅमेरामध्ये तुमच्याच चॅनल्सवर दाखवलं ना कसा हल्ला केला. मग हेरम कुलकर्णी, जो माणूस दारूच्या विरोधात लढतो, शिक्षणासाठी लढतो, गुटख्याच्या विरोधात लढतो, त्याच्यावर अटॅक होणार आहे या महाराष्ट्रामध्ये? हा छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांचा? त्यांना अधिकारच नाही त्यांचं नाव घ्यायचा. गौप्यस्फोट केलाय आमदार संजय गायकवाडांनी की मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका होता. लेट्स गेट सिरियस या, थोडस आपण सिरियस पॉलिसी वगैरे. विचाराशी प्रतारण करून तिकडे गेलेले आहेत केवळ सत्तेसाठी, स्वतःच हे वाचवण्यासाठी. मग यांना जनतेने का स्वीकारावं? आता निर्णय 2024 मध्येच होईल ना. ताई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्या मंत्र्यांना आता सगळ्या सूचना दिल्या की दावोस शिवाय, म्हणजे दावोसचा दौरा असेल तरच जायचंय, नाहीतर कुठल्याही परदेश दौऱ्यावर जायचं नाहीये. उशिरा आलेलं शहाणपण म्हणतो. नाही नाही, दावोसमध्ये काय आहे यांच्यासाठी? म्हणजे दावोसच का आणि बाकी का काय नाही? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यांचा काय अजेंडा आहे तो पण त्यांनी सांगावा. काहीतरी अजेंडा असेल तरच दावोसला जावं. आणि दावोसची मीटिंग फेब्रुवारीमध्ये असते, आत्तापासून काय? आणि अजेंडा तर येऊ दे दावोसचा, कोणाला भेटणार आहेत, काय भेटणार आहे ते मला कळलं पाहिजे ना. आता बर्फात खेळायला जायला नाही चालेल. आता मुंबईत मराठा महोत्सव सुरू आहे आंदोलना संदर्भात. जारंगे पाटलांना अडवलाय तो. जारंगे पाटलांचा अल्टिमेटम पण 14 तारखेला संपतोय. सरकारने फक्त हे आश्वासन दिले, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम या चारही समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या आहेत. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. ह्या गोष्टीला 9.5 वर्ष झालेली आणि आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक मत आणि दिल्लीत एक मत हे ऑन रेकॉर्ड भारतीय जनता पक्षाचा प्रोग्रॅम आहे. त्याच्यामुळे जुमलेबाज हे सरकार आहे, काही त्यांना करायचं नाही आहे. धनगर समाजाला इथे म्हणतात आरक्षण देणार, दिल्लीत त्यांचेच खासदार म्हणतात आम्ही देणार नाही. मराठा समाजाला महाराष्ट्रात म्हणतात देणार, दिल्लीला केस व्यवस्थित लढत नाही. लिंगायत समाजाचा निर्णय झालेला नाही, मुस्लिम समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही. त्यामुळे या जुमला पार्टीकडून तुम्ही काय अपेक्षा करता? कुरसुंगी उडून देवाची, 2 गावं वेगळी, नगरपंचायतचा हट्टाग्रह चालू आहे, हायकोर्टाने त्याला थांबवलंय सगळं. तरी आज मुंबईत पुन्हा सीएम बैठक घेत आहेत, इथले मंत्री कोणी नाहीत, पालकमंत्री नाहीत, चंद्रकांत दादाही नाहीत, चाललंय का? नाही, या सरकारमध्ये कोण कोणाशी बोलतं, भेटतात नाही भेटतात, कॅब असं म्हणतात बाबा, मला खरं खोटं माहिती नाही. कॅबिनेट 11 वाजता असते तर ती 12 वाजता सुरू होते, 12 वाजता सुरू झाली तर मुद्द्यावर यायला 1 वाजतात, असं आतले लोक म्हणतात, मला नाही माहिती. जी साधारण चर्चा ऐकू लागते ते त्याच्यामुळे. आणि अजेंडा काय? गेल्या 6.25 वर्ष यांचं ट्रिपल इंजिन सरकार, एक खोकेवालं सरकार चालू आहे. काय झालं त्यांनी 1.5 वर्षात केलं काय महाराष्ट्रामध्ये? कुठले 5 बिग टिकिट्स त्यांनी सांगावे आपल्याला? नांदेडची हत्या झाली, हे त्यांचं कर्तृत्व. आमची भूमिका आहे की ती गावं कॉर्पोरेशनमध्येच असली पाहिजेत. तिथले स्थानिक आमदार, तिथले सगळे रहिवासी आणि तिथली जी लोकल लीडरशिप आणि आमदार, ह्या सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून तो अतिशय चांगला निर्णय. कॉर्पोरेशनमध्ये तो निधी जास्ती आला असता, पण आज नक्की ठेवायचं आहे नाही ठेवायचं इतकं कन्फ्युजिंग आहे. परस्पर मीटिंग घेतात ना आमदारांना, मला, आम्हाला कुणालाच काही इन्फॉर्म. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मायबाप सरकार आहात,
पण आम्हाला सांगा तरी, आम्ही लोकप्रतिनिधी हो तिथला, आमच्या सूचना तर द्या. ही दडपशाही नाही तर काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? माझ्या वाचण्यात अनफॉर्च्युनेटली आलेलं नाही, मला माहिती नाही, करत नव्हते आता महाराष्ट्र दौरा करायला, मला याची माहिती नाही. बारामती मिशन पुन्हा एकदा भाजपकडून सुरू झाल्याचं दिसतंय, कारण चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा दौरा करतायत बारामती. आज पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलं की बारामती लोकसभा म्हणजे आम्ही जिंकणारच, 51% मतदान हे आमच्या बाजूने आहे, म्हणजे अर्थात तुम्हाला एक अल्टिमेटम ते अशा पद्धतीने देत आहे. मान्य नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अर्थातच प्रत्येक पक्ष जो तो लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच उतरतो, त्याच्यात गैर काय? पण तुम्हाला टार्गेट केलं जात असं वाटतं का? तो अधिकार आहे त्यांचा, त्याच्यात गैर काय? लोकशाही आहे, चालत आहे. 2014 मध्ये शरद पवारांनी आणि भाजपने सुद्धा शिवसेनेसोबत भाजपने युती तोडली आणि पवारांनी 2014 विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर लगेच शरद पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. 8 महिन्यानंतर एकत्र यायचं होतं असंही ठरलं होतं, भाजपसोबत एकत्र यायचं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते बऱ्याच वेळा असं सांगतात त्यांच्या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये की या मीटिंगमध्ये मी नव्हतो पण मी ऐकलंय, मी नव्हतो मग मी ऐकलंय. पण आता मी नव्हतो मी ऐकलंय याचं स्पष्टीकरण कसं करतात? आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या कॉन्टेक्स्ट आहेत त्याच्यातला क्रक्स असा आहे की तुम्ही स्वतःला एवढं डिफेंड का करताय? तुम्ही एखादा निर्णय घेतलाय त्याच्यावर ठाम राहा ना. यू वॉन्ट टू बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री. 2014 माझा याचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे का? 2014 आमच्या निर्णयामध्ये तुमची महागाई कमी होणार आहे का? 2014 या निर्णयामुळे तुमचा क्राईम कमी. खम टू द बी, तुम्ही आता मंत्री आहात ना, मग तिथे राशन सगळ्यांना मिळत आहे का? तो काय शिदा म्हणतात, आनंदाचा शिदाची क्वालिटी चांगली आहे का? सगळे राशनच्या दुकानामध्ये व्यवस्थित अन्न मिळत आहे का ते सांगा ना, मुद्द्यावर या ना. प्रिझनर ऑफ द हिस्ट्री अँड पास्ट. आणि ठीक आहे, पास्ट जर बसायचं असेल आणि तारखात काढायची असेल तर त्यांना जिथे असेल तिथे मला भेटायची तयारी आहे. आणि माझी कायदी डायरिया एवढ्या घेऊन येईन मी 14 बसून, माझ्याकडे लिहिलेलं आहेत सगळं. आणि माझ्या गोष्टी ज्या IQ आहे त्याच्यावर मी भरोसा ठेवत नाही. जे मला माहिती आहे मी जिथे होते त्या मी गोष्टी सांगू शकते. IQ इतके हलके कांची मी नाही आहे की कोणी काही सांगितलं आणि विश्वास ठेवत. काय असं ते म्हणताय? मला आय हॅव नो ऍक्सेस टू दॅट इन्फॉर्मेशन. आणि मला एक करा, म्हणजे काय पवारसाहेब सगळे पक्ष पवारसाहेबच चालवतात? मग भारतीय जनता पक्ष पण शरद पवार चालवतात, राष्ट्रवादी पण चालवतात, काँग्रेस पण चालवतात, सगळे पक्ष एकच चालवतात माणूस. दॅट्स रिअली कॉम्प्लिमेंटरी टू हिम. नवरात्र येते आता आणि बरेच जण म्हणजे मुद्द्यांवरती बोलत नाहीये. तसंच नवरात्रामध्ये जर राजगरबा खेळला जातो तर भाजपचे एक आमदार आहेत ते असं म्हणाले की मुंबईमध्ये जर गरबा खेळायचा असेल तर त्याचा आधार कार्ड तपासा, मुसलमान मुलांना त्या राजगरबामध्ये एंट्री देणार नाही. तर या गोष्टी सुद्धा वाढल्या जातात की त्याचे इश्यूज केले जातात आणि त्याच्यावरून वाद निर्माण केला जातो. हे सगळं पाप हे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचं आहे. त्यांना एकतर ही पोलीस स्टेट आहे का? इज इट अ पोलीस स्टेट? गृह मंत्रालय हेच म्हणतात ना, ससून आणि ड्रग्जमध्ये त्यांना वेळ नाही, पण हे आधार कार्ड चेक करणं आहे. कारण का त्यांना पोलीस स्टेट करायचे, कोण कुठे जातं, काय करतं, काय खातं, काय पितं, कुठे, हे नको त्यांचं, त्यांना माहिती पाहिजे. पण त्यांना ससूनमध्ये जे ड्रग्जचं होत आहे त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. त्यांना मेन क्राईममध्ये मुली पळवल्या जात आहेत त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. अमानुषपणे जालन्याला जी घटना झाली, लोकांची डोकी फोडली, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. ड्रग्जमध्ये नाही आहे. जे लोक जेलमध्ये आहेत ते सुसाट फिरत आहेत सगळीकडे, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे. पण आधार कार्ड चेक करण्यात त्यांना इंटरेस्ट आहे. 5 राज्याच्या आणि संविधान डझन अलाव दिस आहे, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे ते जे करतात. एक मिनिट 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, भाजपची मोठी ताकद लावली, कसं बघतो? काँग्रेस लोकशाही आहे, काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष ताकदीने सगळे उतरले, त्याच्यात काय लक्षात? BRSला बारामतीत उमेदवार भेटलाय. अच्छा, BRS पण बारामती लोकशाही आहे, असं कसं? एव्हरीबडी हॅज अ राईट. लोकशाहीत सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि उलट तुम्ही त्याला प्रोत्साहन केलं पाहिजे की लोकशाही आहे. अयोध्येमध्ये जसा राम मंदिराचा बँकेचा राजीनामा दिला होता संचालक पदाचा, 35 वर्षांपासून ते चिन्ह होते आणि आता अशा चर्चा सुरू आहेत की पार्थ पवार यांचं राजकीय करण्यासाठी राजीनामा दिला. संधी दिली जाऊ शकते? आय हॅव नो नॉलेज, मला नाही माहिती.
ताई अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा भाजपने लावून धरला, आता मशीद देखील बांधली जाणार आहे, मुंबईतून आज पहिली भेट अयोध्येला पाठवली जाणार. नाही, हे बघा, परत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या सगळ्यापासून डिफ्लेक्शन. आणि मी भ्रष्टाचार का म्हणते, कारण का भारतीय जनता पार्टीचं आता अत्या म्हणून नामकरण आपल्याला करावं लागणार आहे मला. कारण का उद्धवजी त्यांना भ्रष्ट जनता पार्टी, मी पुढे जाऊन उद्धवजींच्या परवानगीने, म्हणजे ते मोठे भाऊ आहेत म्हणून आणि एक अत्या म्हणून त्या BJP नाव मी बदलणार आहे आता, की ती भ्रष्ट जनता पार्टी नाही, भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे BJP. ते भ्रष्ट आहेत का? तर आहेत. आणि याचं कारण असं, मी तुम्हाला दोन उदाहरणं देऊ शकते त्याची. दोन गोष्टी आहेत भ्रष्टाचाराच्या बाबतीत, की समरजीत गाडगे कोल्हापूरचे, समरजीत गाडगेंनी एक आरोप केला होता आणि तो आरोप तुमच्याच चॅनलवर मी पाहिला होता. आणि मी समरजीत गाडगे जवाब दो विचारते डायरेक्टली त्यांना बोलून आणि त्यांचं नाव याच्यासाठी घेऊन, कारण का त्यांनीच भ्रष्टाचार केलेला मी TV पाहिलेला आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून समरजीत गाडगेंना विचारते की तुम्ही एक आरोप भ्रष्टाचाराचा केला होता, ती व्यक्ती आता तुमची पालकमंत्री आहे, तर मग तुम्ही केलेले आरोप खोटे होते का? जर खोटे असतील तर तुम्ही ज्या पक्षात म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पार्टी BJP काम करता, तर भारतीय जनता पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी माफी मागितली पाहिजे की हो आम्ही ज्या कुटुंबावर आरोप केले त्यांच्या घरी ED पाठवली, CBI पाठवलं, इन्कम टॅक्स पाठवलं, त्यांच्या बायकोला छळलं, नातवंडांना छळलं, ही आमची चूक होती, आम्हाला माफी द्या. आणि समजा ते आरोप खरे असतील तर टेक इट्स टू इट्स लॉजिकल एंड, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, त्या अंजली दमानिया, एक आठवड्यापूर्वी अंजली दमानिया तुमच्या चॅनलवर होत्या आणि त्या असं म्हणल्या तर कुठला तरी GR आहे. आता तो GR इम्प्लिमेंट झाला का नाही याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. त्यांनी त्याहीमध्ये आरोप केलेले, मग ते आरोप खरे असले तर तो GR इम्प्लिमेंट करा आणि टेक इट टू इट्स लॉजिकल एंड. आणि जर आरोप खोटे असले तर पुन्हा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की ह्या नेत्यावर केलेले आरोप आमचे खोटे होते. अशी दोन भ्रष्टाचाराची खोटे आरोप मी म्हणते, कदाचित खोटे असतील खरे असतील मला माहिती नाही, याचं उत्तर भारतीय जनता पक्ष, जे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणायचे, भ्रष्टाचार मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत, काय झालं त्याचं सगळ्याचं? भ्रष्टाचार मुक्त झालं? तर तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले आज ते भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेटमध्ये. तर मग जर भारतीय जनता पक्ष असं खोटं बोलत असेल तर पुढच्या वेळेस आरोप करतील तेव्हा सगळे सांभाळून राहा, हे कुणाचेच नाही आणि भरोशाचे नाही. अजितदारांचे परतीचे दोर कापलेत का? काल जयंत पाटील स्वतः बोलले जाहीर सभेमध्ये. मला असं वाटतं प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलाय, प्रत्येकाने आपापल्या रस्त्यावर ते गेलेले आहेत, लिव्ह अँड लेट लिव्ह. आता प्रत्येकानी त्यांचा निर्णय घेतलाय, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्याच्यामुळे काल मला असं वाटतं प्रदेशाध्यक्षांनी तो क्लिअर केलेला आहे आणि 8-10 दिवसापूर्वी आदरणीय पवारसाहेबांनी तो क्लिअर केला. लोकसभेनंतर एकत्र नाही, त्यांनी जो एक निर्णय घेतलेला आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे इट्स नॉट अप फॉर डिस्कशन. सर्वेमध्ये असं दिसतंय की शिंदे सोबत गेले भाजपच्या किंवा अजित पवारांचा गट गेला तरी त्यांना फारसा फायदा होत नाही, तोटा होत नाही. जर अशा वेळी पुन्हा अजित पवार निर्णय घेण्याचा प्रयत्न, सर्वेची गोड बातमी दिल्याबद्दल तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की इलेक्शन हरणं जे काय तत्वाचं काहीतरी असतं की नाही, आपण काही कशासाठी लढतो, का लढतो आणि राज्य आणि देश हा काही विषय आहे का नाही. आज ज्या पद्धतीने तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की पोलिसांच्या भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, हा किती गंभीर विषय आहे. काय सगळं आम्ही स्वतःच्या स्वार्थ, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, वी आर पॉलिसी मेकर्स, आम्ही पॉलिसीसाठी आलो आहे. हो ECमध्ये जा, सुप्रीम कोर्टात जा, ह्याच्यासाठी मी नाही इलेक्शन लढले. मी इलेक्शन माझ्या या लोकसभा मतदारसंघात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलो, त्याच्यासाठी आम्ही निवडून येतो आणि त्याच्यासाठी तुमची या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून येतो. तुमच्या आयुष्यात सहकार्य करून तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सत्तेत येतो. सत्ता हे साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडण्यासाठी, पण आजकाल त्याचा चुकीचाच अर्थ काढतो जातो, हे दुर्दैव आहे. मॅम, 5 राज्यांमध्ये चुनाव घोषित हुए हैं, मराठी झालं सगळं, तो उसमें जो मेजर फाइट है वो राष्ट्रीय पार्टियों में ही है, BJP हो, कांग्रेस हो, इंडिया अलायंस अभी भी बना है, डज इंडिया अलायंस हैज अ रोल टू प्ले इन दिस? ऑफ कोर्स इंडिया अलायंस विल हैव, वी विल विद फुल फोर्स स्टैंड बाय द कांग्रेस एंड हूएवर इज फाइटिंग दोस इलेक्शंस.
in all the five states. So BJP calls it that they will win with a 5-0 score. You know, confidence is always a good thing. Overconfidence is life is dangerous, is what my mother tells me. रेलवे में सेफ्टी इज नॉट दिस गवर्नमेंट्स प्रायोरिटी. आपको सबको याद होगा जब उड़ीसा और वेस्ट बंगाल की बॉर्डर पे, आपको याद होगा कितनी बड़ी घटना हुई थी, कितने लोग वहाँ मरे थे. उसके बाद तो किसी को याद भी नहीं है कि नंबर क्या हुआ है. गवर्नमेंट डिड नॉट टेल अस द ऑफिशियल नंबर. और ये जो वंदे भारत ट्रेन की जा रही है, ये सब हो रहा है एट व्हाट कॉस्ट, एट हुज कॉस्ट. गरीब रथ तो नहीं बढ़ रहे. मेरे निर्वाचन क्षेत्र की मैं आपको बात बताऊं, जेजुरी स्टेशन हो, नीरा स्टेशन हो, दौन स्टेशन हो, बिगवंत स्टेशन हो, कितने स्टेशन में आपको बताऊं, जब कांग्रेस की सरकार थी हमारे यहाँ 150-200 ट्रेन रुकती थी. अब ये नई ये जो सरकार केंद्र में आई है उसका 50% कम किया है. तो ये ट्रेन गरीब जो है, शोषित है, पीड़ित है, वंचित है, उसके लिए ट्रेन है ही नहीं. ये सिर्फ बड़े लोगों के लिए ट्रेन है. वो वंदे भारत निकलती है यहाँ से और किसी बड़े शहर में रुकती है. जो बीच में का किसान है, जो बच्चा है, जो छोटा बिजनेस करने वाला है, जो महिला है, उसके लिए तो ट्रेन रुकती भी नहीं है. तो क्या फायदा हुआ? गरीब को तो कुछ नहीं मिला. अगला विषय फॉरेन पॉलिसीज को लेकर है. सेंट्रल गवर्नमेंट इज एक्सटेंडिंग सपोर्ट टू इजराइल, बट कांग्रेस इज सेइंग दैट दे आर टॉकिंग अबाउट द राइट्स ऑफ पैलेस्टिनियंस. एंड जो पॉलिसी कांग्रेस और बीजेपी की, जो अटल जी की भी थी, इंदिरा जी की थी, तब से एक लाइन पे इंडिया भारत की एक लाइन रही है. इससे अलग लाइन अभी ले रही है. ये जो एक्सटर्नल इश्यूज होते हैं, जब मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स की होती है, तो मेरे ख्याल से केंद्र सरकार ने इमीडिएटली एक ऑल पार्टी मीटिंग बुलानी चाहिए, नहीं तो पार्लियामेंट का एक मीटिंग बुलानी चाहिए. वर्ल्ड इज़ एट वॉर राइट नाउ. तो ये थोड़ा सीरियसली यूनिलैटरल डिसीजन लेने से ऑल पार्टी, नहीं तो सारे देश में जो वरिष्ठ नेता है उनको बुला लीजिए. और भारत देश की जो पॉलिसी है, जब देश का सवाल होता है और दूसरे विदेशों के साथ चर्चा होती है, तब देश पहले होता है, उसके बाद हमारी पार्टी आती है. तो देश का जब हिसाब होगा, तब इस जो एक्सटर्नल अफेयर्स मंत्रालय है, और मैं प्रधानमंत्री से विनती करूंगी कि आप एक ऑल पार्टी मीटिंग अर्जेंटली बुलाइए और सबसे बात करिए. मुंबई मध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याच्या घटना सातत्याने समोर येतात, आताही घडल्यात. आता त्या पार्श्वभूमीवर एक मागणी समोर आली की मराठी माणसांना तिथे 50% घर द्यावेत आणि मांसाहाराला जी बंदी केली जाते काही संघट काही हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ना, खोक्यांचं सरकार महाराष्ट्रात, हे मराठी माणसाच्या विरोधातच आहे. कारण का तो अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे ना, ते कट कारस्थान फक्त महाराष्ट्राच्या विरोधात करतात. अपक्ष फोडतात, घरं फोडतात, स्वतःचे पण दोन नेते जे मुंबईत एक राहतात, दिल्लीत राहतात, त्यांना डिमोशन देतात. त्याच्यामुळे ते मराठी माणसाचा द्वेषच करतात ही अदृश्य शक्ती. मग आपले इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जातात, मराठी माणसाचा मान सन्मान होत नाही. मराठी माणूस जो म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे शब्द आहेत, ज्यांनी 1 मेला जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्या मराठी माणसाला जर त्याच्या घरामध्ये, त्याच्या मातीमध्ये घर मिळत नसेल, त्याला जबाबदार आहे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. कारण का ते दिल्लीसमोर, त्या अदृश्य शक्तीसमोर इतके झुकतात ना, त्याच्यामुळे सगळ्यांना वाटते हे काय लोकल हलके में घ्या. ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची लढाई आहे. मला विचार, याला जोडून व्हायब्रंट गुजरात हा जो इव्हेंट आहे तो मुंबईमध्ये साजरा केला जातोय. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईमध्ये येऊन रोड शो करतात, कसं पाहताय? याचं उत्तर तुम्ही ट्रिपल इंजिन खोके सरकारला विचारा. त्यांनी, मला असं तर वाटतं, महाराष्ट्र त्यांनी दिल्ली दरबारी घाणस टाकायचा निर्णय घेतलेला दिसतोय या ट्रिपल इंजिन सरकार. प्रफुल्ल पटेलजी ने कहा है 2022 छोड़कर बीजेपी में जा रहे थे, तब डिस्कशन एनसीपी के हो रहे थे, इसके पहले डिस्कशन हो रहे थे, पवार जी को सारा पता था. एका किसी भी ऑर्गेनाइजेशन में चर्चा तो होनी ही चाहिए. ये एक डेमोक्रेसी है, एक लोकतंत्र है. लोकतंत्र में सब एक दूसरे से बात करते हैं. आप मेरा ट्विटर अकाउंट देख लीजिए, 10 बीजेपी लोगों के साथ मेरी फोटो होती है. ऐसा मतलब नहीं कि मैं बीजेपी में जा रही हूँ. रिश्ते होते हैं हमारी आइडियोलॉजिकल, कभी पॉलिसी पे बात नहीं कर सकते. कभी ऐसा नहीं है कि कोई वरिष्ठ बीजेपी का नेता हमको फ़ोन करता है कि भैया कल ऐसा बिल है, पॉलिसी लेवल पे बात करें. बात तो होनी ही चाहिए ना. दिस इज़ नॉट. और आप देखिए
एक्चुअली आई एम ग्लैड यू आस्क्ड, जो प्रफुल्ल पटेल जी ने कहा और भुजबल जी ने कहा, इट्स ज्वाइनिंग द डॉट्स, यू आर एब्सोल्युटली राइट कि पवार साहब कभी भी नहीं जाना चाहते थे, ये लोग जाना चाहते थे। और कंसिस्टेंटली पवार साहब की लाइन है, अगर आप जाना चाहते हैं तो आप जाइए, मैं नहीं आऊँगा। सो शरद पवार हैज बीन कंसिस्टेंट विथ हिज आइडियोलॉजी, ही हैज नेवर नेवर लेट डाउन हिज आइडियोलॉजी और हिज पार्टनर्स। जो गए हैं वो डिफेंड कर रहे हैं, और एक डेमोक्रेसी में, एक लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए हमेशा किसी के भी साथ। उसमें क्या गलती है? ये दड़पशाही तो नहीं है, दिस इज नॉट अ डिक्टेटरशिप। हमारे लिए तो डिक्टेटरशिप नहीं है, हम सबसे बात करते हैं, सबकी राय लेते हैं। जब हमारी भी सरकार थी तब ऐसा भी आप हिसाब करिए कि जब पवार साहब मंत्री थे केंद्र में तो गुजरात को के लिए कितना उसको हेल्प करते थे, जब नरेंद्र मोदी जी मुख्यमंत्री थे कितनी बार वो कृषि भवन आते थे, उनका मान सम्मान करते थे, कि वो उनकी दोस्ती सिर्फ नहीं थी, वो देश का सवाल था, वो बीजेपी और कांग्रेस का सवाल नहीं था, वो देश के किसानों का सवाल था, इसलिए ये दो वरिष्ठ नेता मिलते थे। इसमें कौन सी राजनीति? इट वॉज मोस्ट डिस्टर्बिंग साइट, आई वॉज एक्चुअली स्कार्ड एंड ट्रॉमेटाइज, बिकॉज द मिनट आई एंटर द नांदेड़ हॉस्पिटल फर्स्ट थिंग डिड वॉज अ मदर अकॉस्टेड मी एंड शी सेड मेरा बच्चा मुझे वापस चाहिए, यू डू एवरीथिंग यू कैन, एंड शी वॉज डिनाइड ट्रीटमेंट बिकॉज ऑफ ऑल दीज मूवमेंट्स, एंड शी इंसिस्ट that there were not enough medicines, and shame on this triple engine khoke sarkar that they are saying they have given a clean chit to that hospital where 61 people have died. This government has blood on his hands, and not just in Nanded, it is applicable in Nagpur, it is applicable in Sambhajinagar, in Thana and in Nanded. So shame on this government which has killed so many people because of its casual approach. Please remember, this was the same hospitals which helped every human being who walked and saved their lives during COVID, because Rajesh Tope led from the front and Amit Deshmukh led from the front. So Amit Deshmukh and Rajesh Tope did a wonderful job together under the Mahavikas Agadi and delivered superior results. And I'm not saying this, even Government of India data says so. And when there is no COVID, there's a no crisis, hundreds of people die in this state. There's blood on this hand on this Shinde government. Shame on them. No, it's a complete failure of this corrupt government in Maharashtra. They've allowed it to happen. Drugs are a no-no. Wo keh rahe na, Udta Maharashtra, they are right. Udta Punjab ke baad drugs ka itna bada hua hai sarkar ke mein. To ye to Udta Maharashtra karenge, dusre bachon ka kya sochenge? Agli jo peedi aayegi, wo kya hai? धुंध रहेगी नशे में। इसके पूरी जिम्मेदारी है खोखे ट्रिपल इंजन महाराष्ट्र की सरकार की है।